तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. शिवसेना काँग्रेस कधीच एक होऊ शकत नाहीत. आनंद गीते यांचा नेतृत्वाला घरचा आहेर. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाटीत खंजीर खुपसून झाला. शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड. आनंद गीते यांचा घणाघात. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे आनंद गीते यांनी सेना नेतृत्वाला घरचा आहेर दिलाय. दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नसतील तर शिवसेना आणि काँग्रेस कदापि एक होऊ शकत नाही असं अनंत गीते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय असा घणाघात गीते यांनी केला. शरद पवार हे आमचे नेते होऊच शकत नाहीत. महाविकास आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठीची तडजोड असल्याची आठवण यावेळी गीते यांनी करून दिली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अज्ञातवासात गेलेले अनंत गीते पुन्हा रायगडच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. श्रीवर्धन इथं त्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबकर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे. तरी एकमेकाचं तोंड बघत होते का? यांचं एकमेकाचं जमतंय का? यांची कुठे विचाराची सांगड बसते का? यांचा विचार एक आहे का? आणि माझा दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही तर शिवसेना काँग्रेस ही विचाराची कदापि होऊ शकणार नाही. कदापि होऊ शकत होऊ शकतो का आपण? आणि ते दोन एक होऊ शकत नाही कारण दोन्ही काँग्रेस आहेत. मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. कुठलाही नेता दुसरा कुठलाही नेता त्याला जगाने कितीही उपाध्या देत त्याला कुणी जाणता राजा म्हणो कुणी आणखीन काय म्हणो पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही. आमचे गुरु फक्त बाळासाहेब ठाकरे, फक्त बाळासाहेब ठाकरे. आमचे गुरु ते होऊ शकत नाही. होऊ शकतात का? कदापि होऊ शकत नाहीये. आणि त्यामुळे ही सत्तेची तडजोड आहे. ही जी सत्ता ही सत्तेची तडजोड आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी काय? ज्या दिवशी तुटेल